पुणे मेट्रोला केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. पण दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं बहुमताच्या जोरावर पक्षनेत्यांच्या बैठकीत या मेट्रोचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा घाट घातला. यावरूनच आता मेट्रोचा श्रीगणेशा होण्या अगोदरच आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पुणे शहरातील मेट्रोचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असे मागील 5 वर्षापासून महापालिका वर्तुळात चर्चा आहे. नागरिकांनी देखील मोठ्या आशेने या प्रकल्पाकडे पाहत असून मेट्रो झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. मात्र या 5 वर्षाच्या काळात कात्रज ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी हा प्रकल्प रखडलाय. आज या मेट्रोच्या अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय कॅबिनेट समोर हा प्रस्ताव असून त्या चर्चेपूर्वी महापालिकेच्या गटनेत्यांची बैठकीत शरद पवार यांच्या हस्ते या कामाचं उद्घाटन करण्यात यावे असा प्रस्ताव सभागृहनेते शंकर केमसे यांनी यावेळेस मांडला. त्यावर दीर्घ चर्चा झाली. वादाचे प्रकार देखील घडले. राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर केला. केंद्र सरकारने मेट्रो प्रकल्पाला मंजुरी ही आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय. मेट्रोच्या भूमिपूजनास पंतप्रधान बोलवण्यास विरोध नाही. या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला गेलाय असं महापौर जगताप यांनी यावेळी सांगितलं. पुणेची मेट्रो जी आहे ती आज मान्यतेसाठी आहे. या ठिकाणी केंद्र सरकारकडून आज मान्यते मिळेल अशी अपेक्षा आहे. निश्चित पुण्याचा महापौर म्हणून, पुण्याचा नागरिक म्हणून या ठिकाणी पुण्याला मेट्रो मिळावी ही माझी आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे. ती कुठली अपेक्षा पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतं. या संदर्भामध्ये आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होती. त्याच्यामध्ये या मेट्रोची मान्यता मिळाल्यानंतर या महिन्यामध्ये या मेट्रोचं भूमिपूजन त्यादरम्यान पवार साहेबांचे शुभ हस्ते व्हावे असा प्रकारचा ठराव सर्व पक्षीय सदस्यांनी त्या ठिकाणी दिला. त्याला भाजप आणि सेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतलेला. या संदर्भामध्ये भाजपनं आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव आला नव्हता. भाजपने त्या ठिकाणी भाजपच्या गटनेत्यांनी याच अगोदर या संदर्भामध्ये त्या भूमिपूजनाची तारीख आणि शुभ हस्ते मान्य पंतप्रधानांच्या हस्ते संदर्भातला जी काही घोषणा केली होती त्याला अनुसरून या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. आजच्या कार्यपत्रिकेवर तो विषय होता आणि मान्य पवार साहेबांचे शुभ हस्ते आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा विषय याचं भूमिपूजन व्हावं असा ठराव आज मान्य केलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर आता बरीशी चर्चा आहे. पाहूया तो पुढच्या काळामध्ये काय कसा निर्णय घेत आहे. एकंदरीत मेट्रोचा प्रकल्प अनेक वर्षांच्या प्रलंबित राहिल्यानंतर आज मंजूर होतोय. त्याच्यामध्येही भाजपकडून नरेंद्र मोदींना आणून उद्घाटन करण्याचे त्यांचं चालू आहे आणि दुसरीकडे सगळी जी उद्घाटनं झालेली आहे देशामध्ये ती ह्यांच्या मोदींच्या हस्ते किंवा जे काही तत्कालीन पंतप्रधान असतील त्यांच्या हस्ते झालेली आहे. तर पुण्यामध्येच असा का आपला आग्रह आहे की पवार साहेबांच्या हस्ते करू आणि मोदी साहेबांना नको बोलवायला किंवा काय? एक तर मुळात मी आपल्याला सांगू इच्छितो आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. निश्चित देशाचे पंतप्रधान असताना देशाच्या पंतप्रधानांबद्दल सर्वसामान्य नागरिकांना जो अभिमान असतो तो मला सुद्धा आहे. हे होत असताना मागच्या 10 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून म्हणजे या सत्ता स्थापनेपासून 2007 साली या सत्तेची किल्ली महानगरपालिकेची राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तेव्हापासून या शहरातल्या प्रत्येक प्रकल्पाला गती देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. आदरणीय दादरणीय राज्यामध्ये त्या संदर्भात लक्ष घातलेलं आहे. हे होत असताना आमच्या मनात कुठल्या प्रकारचं राजकारण नाही. आजचा प्रस्ताव हा सर्वपक्षीय आलेला आहे. आदरणीय साहेबांनी देशाचे कृषीमंत्री असताना त्या ठिकाणी दिल्लीमध्ये तत्कालीन पंतप्रधानांबरोबर त्यावर तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्र्यांनी घेतलेल्या बैठका सातत्याने केलेला पाठपुरावा या अनुषंगाने या सगळ्यांची निश्चित मागणी आहे. त्या संदर्भातला ठराव आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या संदर्भामध्ये आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. आजचा ठराव हा सर्व भाजप सेना वगळता बाकीच्या मान्य केलेला ठराव आहे. या संदर्भात मेट्रोची जी काही पुढची कार्यवाही ती चालू झाल्यानंतर आम्ही या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेऊ. पुणे मेट्रोला अखेर मंजुरी दिल्याबद्दल केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो. सरकार आणि पक्षातील सर्व सहकारी मुख्यमंत्री आणि मी यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले त्याबद्दल समाधान वाटते. गेली अनेक वर्षे मेट्रोचा विषय प्रलंबित होता. माझ्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नेमली. तिचा अहवाल मी विलंब न लावता मेट्रोला गती देण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने हा विषय अतिशय महत्वाचा आहे. विकासाच्या कामात राजकारण न आणता PMRDA मेट्रो नदी सुधार हे प्रकल्प आम्ही राबवणार आहोत असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पुणेकरांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीनजी गडकरी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुण्याचे मंत्री प्रकाशजी जावडेकर खासदार अनिल शिरोळे संजय काकडे इतर सर्व खासदार व पुणे महापालिका पुण्याचे सर्व आमदार यांनी एकत्रित येऊन गेले काही दिवस सातत्याने याचा पाठपुरावा केला त्याचं हे यश आहे.
पुणेकरांना अधिक सुखदायक वाहतूक सेवा देण्याला ह्या मेट्रोच्या निर्णयानं गती मिळेल. आम्ही पुणेकरांच्या हिताला बांधलेलो आहोत. पुण्यातली वाहतूक समस्या ह्याच्यावरती निश्चित मेट्रोमुळे मार्ग निघालेला आहे. निवडणुकीत दिलेली सगळी वचनं, ज्याला आम्ही जाहीरनामा म्हणतो, ती भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल. पुणेकर नागरिकांनी आम्हाला इतक्या प्रचंड मताने निवडून दिलं, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता ही मेट्रो सेवा पुणेकरांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याकरता पालकमंत्री ह्या नात्यानं पुन्हा सांगतो की सगळ्यांना बरोबर घेऊन पक्षविरहित विकासाचं हे काम अधिक गतीने नेण्याचा माझा संकल्प आहे. पुणे शहरामध्ये अनेक वर्ष चर्चा की ह्या पुणे शहराला मेट्रो वाहतूक आणि मेट्रो प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रो फक्त कागदावर होती, प्रत्यक्ष जमिनीवर आली नाही. आज कुठं तर कॅबिनेटला आज मंजुरी मिळाली आणि आता लवकरच मेट्रोचं उद्घाटन करतात असं समजलं गेलं. आता उद्घाटन कोणी करावं त्यापेक्षा मेट्रो कधी येणार हे आमचा उद्देश आहे. पुणेकर नागरिक आता प्रत्यक्ष त्यांची वाट पाहण्याची आता क्षमता संपलेली आहे. आज आम्हाला काही केलं तर आम्हाला आज मेट्रो यावा म्हणून आम्ही स्वागत तर केलेलंच आहे, पण लवकरात लवकर यावं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एक कटस्थान आहे. त्यांना कुठल्याही कामामध्ये खो घालायचा आहे, स्वतःला करता आलं नाही म्हणून आपलं अपयश झाकण्यासाठी कुठंतर ठराव द्यायचा आणि त्या ठरावावर असं वेगळा वाद करायचा. नेहमीच पुणे शहरामध्ये विकास कामाचं कुठलंही उद्घाटन किंवा काय असेल त्यामध्ये कुठला ना कुठला वाद करून आपण त्यामध्ये वेळ घालवायचा. तसं पाहायला गेलं तर नागरिकांना जे अपेक्षित आहे कुठलंही राजकारण न करता ह्या ठिकाणी पुणे शहराचं विकास काम करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले. उद्घाटन जे ठरवणार आहेत ते आमचं मत काय, आम्ही ज्यांच्याही हस्ते होईल आम्हाला तर समजलं पाहिजे. विरोध केला पवारसाहेबांना? नाही, आम्ही पवारसाहेबांना नाही, तो फक्त मी आदरणीय पवारसाहेबांना त्यांनी ऍक्च्युली खरं पाहायला गेलं तर त्यांनी ते तसा ठराव द्यायचा नाही, दिला नव्हता पाहिजे. अजून त्याचा आज कॅबिनेटला आज निर्णय ठरतोय, त्यानंतर चर्चा करायची. एखाद्या कामाला खो घालण्यासाठी किंवा एखादा वादाचा मुद्दा करण्यासाठी हा केलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हा प्रयत्न आहे. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.